पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, पंढरपूर पंचायत समितीचे सभापती वसंत नाना देशमुख यांच्या 61 निमित्त राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते कासेगाव तालुका पंढरपूर येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम होते. या सत्कार सोहळ्यास आमदार यशवंत माने, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान अवताडे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, माजी सभापती ॲडव्होकेट वामनराव माने, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, ॲडव्होकेट गणेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पैसा मिळवण्याला किती टिकेल आणि तो किती दिवस राहील हे कोण सांगू शकत नाही, परंतु आयुष्यात मिळवलेली जे माणसं आहेत ती माणसं मात्र शेवटपर्यंत आपल्याला साथ देतात. म्हणून आज आपण सर्वजण उपस्थित झाल्यामुळं मला अतिशय या ठिकाणी आनंद झालेला आहे, कारण त्यावेळचा सत्कार 35वा पण दादानेच केला होता, नंतर 50वा पण दादानेच केला होता, आणि आज या वयात सुद्धा दादा माझ्या सत्कारासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल विशेष दादांचं अभिनंदन करतो. निकम साहेबांनी सुद्धा या ठिकाणी वेळात वेळ काढून, खरं तर ते फार व्यस्त असतील, परंतु साहेब यायला लागते म्हणल्यावरती आले, आपण सर्व मंडळी उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचा आभार मानतो. 61 डिक्लेअर म्हणजे 61 करायचं कारण जे आहे ते कुठल्याच गोष्टीला मालक भेज ना, पण 61 तर 61, पण 61 सुद्धा जर आपण दादांकडे बघितलं, आमचे मोठे मालकांकडे जर बघितलं, ह्या वयात ही माणसं एवढी कार्यरत राहू शकते, तर आपण 61 वय आपलं सुरुवात राजकारणाची सुरुवात मानायला काही हरकत नाही, आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करत राहायचं. आयुष्यामध्ये फक्त माणसं जपण्याचं मी काम केलं, राजकारणात असो वैयक्तिक असो मला कुणीही शत्रू नाही, ज्या ज्या लोकांबरोबर काम केलं नाही पटलं तर त्याचा आपण वाद कधीच केला नाही, त्याला बाजू त्याच्या बाजू देऊन त्या ठिकाणी आपलं आपलं कार्य आपण चालू करून ठेवलं. जो माणूस येईल तो कोणाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोण आहे हे कधीही बघितलं नाही, जर आपल्याकडून होत असेल तर त्याचं काम करून देणं आणि तेच आपल्या सर्वांच्या हिताचं आहे, कारण कधी अडलेल्या माणसात जर काम केलं तर तो माणूस कधी विसरत नाही, याचे मी बरेच अनुभव या ठिकाणी घेतलेले आहेत. ज्या ज्या माणसांच्या आपण वेळेला उपयोग पडलो ती माणसं शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहिली, आणि या सर्व प्रवासामध्ये अनेक मित्रांचे सोडून गेले, नातेवाईक सोडून गेले, आणि आज त्यांचीसुद्धा सगळ्यांची आठवण होती. खरं तर हे सर्व आपण 60 वर्ष झाल्यानंतर मागे जर वळून बघितलं तर अनेक चांगल्या वाईट गोष्टीचा या ठिकाणी अनुभव आपल्याला येत असतो, आणि इथून खरं तर हे रिटायरमेंटचं आयुष्य आहे, इथून पुढं जे आयुष्य आपल्याला राहील ते आपण हे सर्व आपल्या सर्व जनतेसाठी मी या ठिकाणी समर्पित आधी केलं नाही नंतरही करणार आहे. आपण सर्वजण माझी या ठिकाणी ताकद आहे. आपण पूर्वीपासून जर बघितलं तर राजन मालक म्हणले की खरं आहे, ते 88 पर्यंत वडील सर्व बघत होते, 88 नंतर भाऊ बघत होते, आणि नंतर आता मुलं बघतील, म्हणजे माझं आयुष्य असं निवांतच गेलं, कधी मला काय कुठं बघायचं किंवा घराकडे जायचं कधी बघायची पाळी जायला नाही, आणि ह्या कुटुंबियांनी जी ताकद दिली त्याच्यामुळं मी पुढं हे काम करू शकलो. आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला, आता बोलण्यासारखं बरंच आहे, पण आता बापू बोलणार आहेत, साहेब बोलणार आहेत, त्यामुळं मी आता जास्त न बोलता आपण आशीर्वाद देण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो.